76 मीटर हो। आता बीज प्रक्रिया करता है, स्फुरद विरघळणारे जीवाणू आपण वापरताय 300 ग्रॅम। त्यानंतर रायझोबियम वापरत आहे आपण 300 ग्रॅम। ट्रायकोडर्मा आपण वापरत आहे 75 मिली। आता गुळाचं पाणी आपण वापरत आहे 75 मिली। आणि त्यानंतर आता हे साडीचं कापड आहे, ह्याच्यावरती हे बियाणं ओतणार आहे आणि त्यानंतर साडीला खालीवरती केल्यानंतर बियाणं एक जीव जर ढोल की आणि मग त्यानंतर आता हे बियाणं शेतकरी मित्रांनो ह्या पद्धतीनं तयार करायचं असतं, हलवून घ्यायचं, त्यानंतर बियाणं सावलीमध्ये वाळवत ठेवायचं आहे। धन्यवाद शेतकरी मित्रांनो, पसंत दिले करा।